नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात आज आणि उद्या या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. बघा मित्रांनो, पुन्हा राज्यामध्ये आज आणि उद्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर तो कोणता जिल्हा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेऊ. तर राज्यात बघा, महत्त्वाचे आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला तर व्हिडिओ चालू करूया. बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे सक्रिय असलेले अतितीव्र निवार चक्रीवादळ बुधवारी रात्री तारीख 25 उशिरापर्यंत तामिळनाडू आणि पांडिचेरीच्या पूर्व किनारपट्टीला धडकले असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले आहे. या वादळी प्रणालीमुळे पूर्व किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली असून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले आहे. निवार चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही प्रभाव जाणवणार असून ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याच्या सूत्राने वर्तवली आहे. निवार चक्रीवादळ येत्या बुधवारी म्हणजे दिनांक 25 दुपारी कुडलोरपासून 240 किलोमीटर, पांडिचेरीपासून 250 किलोमीटर तर चेन्नईपासून 300 किलोमीटर आग्नेयेकडे समुद्रात घोंगावत असल्याचे हवामान खात्याच्या सूत्राने सांगितले. ही प्रणाली बुधवारी मध्यरात्रीपर्यंत तामिळनाडू आणि पांडिचेरीच्या कराईकल आणि ममल्लापूरलगत किनाऱ्यावर धडकून कर्नाटककडे सरकत जाण्याचे संकेत आहेत. हे वादळ किनाऱ्याला धडकताना अतितीव्र होऊन ताशी 120 ते 130 किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याच्या सूत्राने दिला आहे. आंध्र प्रदेश तामिळनाडू राज्यात पावसाचा मोठा फटका बसणार असल्याचे हवामान खात्याच्या सूत्राने सांगितले आहे. फळबाग आणि किनाऱ्यालगतच्या शेती पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान होणार असल्याचे हवामान खात्याच्या सूत्राने सांगितले आहे. कच्ची घरे, विजेचे खांब, झाडे पडण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावरही उंच लाटा उसळून समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देखील हवामान खात्याच्या सूत्राने सांगितला आहे. ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता. गेल्या काही दिवसापासून ईशान्य मोसमी वारे, ईशान्य मान्सून सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील राज्यामध्ये पाऊस पडत आहे. यातच पुरेकडील वाऱ्यामुळे राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्यांना अडथळे निर्माण झाल्याने राज्यात अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे. दरम्यान निवार चक्रीवादळाच्या प्रणालीच्या प्रभावामुळे गुरुवारी 26 ते शनिवारी 28 या काळात सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून सांगितली जात आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मित्रांनो, 26 ते 28 या दरम्यान या काळात या जिल्ह्यामध्ये म्हणजे सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले आहे. तर उरित राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. तर मित्रांनो, पुन्हा राज्यात आज आणि उद्या या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.